जयशिर्य आजचा आपला जी व्हिडिओ आहे आपला आजचा व्हिडिओ फुल अटिट्यूड व्हिडिओ आहे तर भावनो जसा तुम्ही डेमोला व्हिडिओ बघितला जर तुम्हाला ते डेमो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ एक लाईक करा आणि जर तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे मी इथे मराठी एडिटिंग शिकवत राहतो तर त्याला भावना आपण जरा नव्हतं करता नह आपल्या आजच्या व्हिडिओ सुरू करूया तर भावन सर्वात जे आपल्याला काय करायचं आहे आपलं कॅनवस ट्रॅप ओपन करून घ्यायचं आहे भानो कॅनवस ट्रॅप जर तुमच्याजवळ नसेल तर याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल तिथून तुम्ही हे आपलं कॅनव्हास डाऊनलोड करू शकता तर भावनू कॅन्स ट्रा डाऊनड केल्यानंतर ओपन करायचं आहे आणि प्लसमध्ये प्लस जाऊन प्लस एकेस्टू एकचा जे रेशो आहे भावानो हा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर भाऊ एकेस्ट टू एकचा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं मीडियामध्ये जायचं आहे आणि ज्या पण फोटो तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो इथं ॲड करून टाकायचा आहे तर मी ज्या भावनं इथं हा फोटो इथं ॲड करतो तर फोटो ॲड करून काय करायचं भावानो फोटोची जे ड्युरेशन असते तुम्हाला ती ड्युरेशन अशी वाढून घ्यायची आहे त्याची ड्युरेशन कमीत कमी तुम्हाला तीस किंवा वीस सेकंदापर्यंत ठेवायची आहे तर ती आहे मी याची बावीस सेकंदापर्यंत ठेवलेली आहे त्याची ड्युरेशन बावीस सेकंदापर्यंत वाढल्यानंतर सुरुवातीला जायचं आहे बाहून इथे काय करायचं आपल्याला लेअरमधून मीडियामधून सर्वात आधी जे बाहून एक इफेक्टवाला व्हिडिओ आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर ते तुम्हाला इथे ॲड करून टाकायचं आहे तर भावनं ते इफेक्टवाला व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याला जे या ऑप्शनमध्ये असते एफे थी ते फिट टू स्क्रीन करायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन खाली जी ब्लेंडिंग असते इफेक्टवाल्या व्हिडिओची तुम्हाला जी व्हिडिओ जी ब्लेंडिंग असते ती जे मल्टिप्लायमध्ये करून टाकायचं आहे त्याची ब्लेंडिंग इथं मल्टिप्लायमध्ये केल्यानंतर काय करायचं भावनो सर्वात आधी इथं काय करायचं आहे आपलं इफेक्ट लावल्यानंतर ऑडिओमध्ये जाऊन ज्या पण सॉंगवर म्हणजे ॲटिट्यूडच्या सॉंगवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे ते ॲटिट्यूडचं सॉंग इथं ॲड करून टाकायचं आहे ते मी जे भाऊ एका व्हिडिओपासून सॉंगस्ट्रॅक करतो मी या पासून सांग एक्स्ट्रॅक करतो तुम्ही व्हिडिओला ॲड करतो आणि खाली एक्स्ट्रॅक ऑर्डर करून व्हिडिओ मिळून असं डिलीट करतो तुम्ही तर आपलं सॉंग एकदा ऐकून घ्यायचा म्हणून सुरुवातीपासून तर बघा तुम्ही इथून ऐकलं असेल की स्टार्टिंगला हळूहळू बीट आणि पुन्हा एकदम स्टार्टिंग म्हणजे बीट आपली मेन बीट स्टार्ट व्हायली इथून पाच सेकंदापासून काय ते आपली बीट स्टार्ट व्हायला तिथे काय करायचं आहे पाच सेकंदावर जायचं आहे आणि आपल्या फो म्हणजे जे आपण फोटो ॲड केला त्या फोटोला सिलेक्ट करून कैचीच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे जे आहे स्प्लिट ॲड प्लेहेडचं ऑप्शन आहे त्या स्प्लिट ॲड प्ले ऑप्शन टच करायचं आहे आणि पुन्हा इथं काय करायचं बनवू तुम्ही इथं बघू शकता एक असा पांढरा बॉक्स आलेला आहे आपल्या म्हणजे आपल्या फोटोचे जे दोन तुकडे झालेले मध्ये जे पांढरा बॉक्स आलेला आहे तर आपल्याला त्या पांढऱ्या बॉक्सवर टच करायचं आहे आणि इथं जे बनो रिट्र म्हणजे रिट्रो पेक्शनचं ऑप्शन आहे रिट्रो पेक्शन सॉरी तर इथं तुम्हाला ते या ऑप्शनला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर तुमच्या ऑप्शन नसेल तर तुम्ही ते खाली गेटमोरमध्ये जाऊ शकता इथं तुम्हाला भावनं मी एकदा तुम्हाला म्हणजे दाखवतो की ऑप्शन आपलं कोणत्या फोल्डरमध्ये आहे तर तुम्हाला आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी मोबाईलचा डाटा ऑन केलेला आहे इथं आपल्याला काय करायचं आहे भावनो हे जे ॲक्शनवाला इफेक्ट म्हणजे इथं तुम्ही बघू शकता काही ते नाव आहे थ्री डी ॲक्शन आणि हे काहीतरी नाव आहे तर आपल्या इथं ॲक्शनमध्ये जायचं आहे तर ॲक्शनमध्ये घ्यायच्यानंतर आता हे तुम्ही इथं बघू शकता भाऊ थोडी म्हणजे नेट स्लो असल्यामुळे थोडी लो तर भाऊ इथं आपल्याला ॲक्शनमध्ये जायचं आहे तर ॲक्शनमध्ये घ्यायच्या नंतर इथे तुम्ही खाली बघू शकता जे रिट्रुपेक्षन रिट्रुपेक्षन तर ही ऑप्शनमध्ये असं इथे डाऊनोडचं ऑप्शन आहे माझं इन्स्टॉलचं ऑप्शन आहे इथं तुम्हाला डाऊनलोडचं ऑप्शन भेटेल तर त्याच्यावर टच करून हे आपला जे म्हणजे इफेक्ट आहे ती इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे तर मी ज्या भावना आपला एकदा मोबाईल डाटा ऑफ करून आपला फोन एरोप्लेन मोडला टाकतो तुमच्या आपल्याला कोणाचा कॉल येणार नाही तर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे म्हणजे रिट्रुपनवाला इफेटमधला तिसरा किंवा चौथा इफेक्ट इथं ॲड करून घ्यायचा आहे आता हे इफेक्ट आपल्या तुम्ही इथं बघू शकता म्हणजे तिसरावाला जे आहे आतमधून बाहेर निघेल म्हणजे म्हणजे बाहेरून आत जाईल आणि जे चौथावाला जे आतमधून बाहेर निघेल तर आपण जे बाहून इथं बघू शकता तिसरावाला किंवा चौथावाला तुम्हाला इथं लावून टाकायचं आहे तर मी ज्या बाहून इथे चौथाला इफेक्ट लावतो म्हणजे ते तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इफेक्ट येईल म्हणजे जसं तुम्ही आपल्या मी जसं आज थमलेलं दाखवलं की आपल्या व्हिडिओमध्ये आज जे आपण अलाईट मोशनचा एक इफेक्ट यूज केलेला आहे म्हणजे हे शेक इफेक्ट जसं म्हटलं ऐकत इथे ते बघू शकता की कशा प्रकारे असं शेक इफेक्ट मधल्यासारखे ते येऊन जाईल तर अशा प्रकारे केल्याच्या नंतर भाऊनं काय करायचं आहे आपला हा फिट लावलेला तर इथून एकदा सॉंग ऐकून घ्यायचं आपल्याला त्याचं सॉंग थोडं मागं आहे भाऊनं तुम्हाला काय करायचं आहे याची ड्युरेशनशी थोडी वाढून घ्यायची म्हणजे समोरचा जो तुकडा असेल त्याची ड्युरेशनशी थोडी वाढून घ्यायची म्हणजे सॉंगच्या जिथं बीट हिट होते तिथं आपला हा इफेक्ट येऊन जावं त्याची थोडी ड्युरेशन आणखीन थोडी अशी वाढून घेऊया भावानो तर इथे काय करायचं भावनू इथे ऐकून घ्यायचं आपलं सॉन्ग आपली इथे काय करायचं भाऊन हे जी, जी इफेक्टवाला व्हिडिओ आपण म्हणजे या आप पांढऱ्या बॉक्सवर टच करून जे इफेक्ट लावला होता त्याच्यावर सिलेक्ट करून तुम्ही तर बघू शकता आपल्या फोटोच्या खाली जे सेकंद म्हणजे काय ते अंक आहेत ते एक सेकंदमध्ये असते तर आपल्या इथे काय करायचं त्याला एकच्या आकडं म्हणजे झिरो पॉईंट पाच आणि एकच्यामध्ये मध्ये ठेवायचं आहे आणि पुन्हा इथून सॉंग प्ले करायचं आहे त्याला जे ना याचा म्हणजे स्टार्टिंगची जे फोटो असते त्याची थोडी ड्युरेशन कमी करायची म्हणजे जिथं आपलं सॉंग हिट होते तिथं आपला हा इफेक्ट येऊन जावं अशा प्रकारे भावना आपली इथे बरोबर आलेलं आहे तर पुन्हा काय करायचं जे सर्व म्हणजे समोर जे तुकडा पडते आपल्या फोटोचा त्याला सिलेक्ट करून कलर फिल अँड फिल्टरमध्ये जाऊन इथे जे हे वाला फिल्टरमध्ये जाऊन एम झिरो फायवाला फिल्टर इथे लावून घ्यायचा आहे तर हे फिल्टर आला म्हणजे आपला फोटो असं ब्लॅक अँड व्हाईट दिसल आणि पुन्हा काय करायचं बनवून सुरवातीला जाऊन लेअरमधून मीडियामधून हा जे म्हणजे एक पी एन जी आहे ते हे पी एन जी तर करून घ्यायचं आहे तर पी एन जीला ॲड केल्यानंतर या म्हणजे हे जे मोबाईलचं ऑप्शन आहे तुम्ही तर बघू शकता हे आलं तर याच्यात जाऊन आपले जे म्हणजे पी एन जीला असे इथं या ऑप्शनवर टच करायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन काय करायचं आहे या ऑप्शनमधून आपल्या म्हणजे फोटोला असं फिट टू स्क्रीन करून घ्यायचं आहे त्याला फिट टू स्क्रीन केल्यानंतर याला जे भावनं असे तिथून शेवटपर्यंत अशी वाढून घ्यायची आहे आणि पुन्हा काय करायचं भावनो स्टार्टिंगला जाऊन लेअरमधून मीडियामधून हे जे टेक्सवाली पी एन जी आहे हे तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहे हे जी जी, जी, जा जा उन, जी, आ, जी पी एन जी आहे भावनं तुम्ही आपल्या पिक्सलॅबमध्ये करू शकता जर तुम्हाला तुम्हा येत नसेल तर तुम्ही आपले मागेले व्हिडिओ बघू शकता की त्याच्यामध्ये मी सगळ्याचे ट्युटोरियल सांगितलेलं आहे तर ही पिंजी अशी करून घ्यायची आहे आणि ही पण ड्युरेशन शेवट पण वाढून या पिंजीला असं इथे या म्हणजे जे काळ जे शॅडो होते इथं अशी यायला ॲडजस्ट करून टाकायचं आहे या पिंजीला इथे ॲडजस्ट केल्यानंतर पुन्हा सुरुवातीला ले जाऊन लेअरमधून मीडियामधून आपलं जे लोगो आहे भावनो ते लोगो इथं ॲड करून टाकायचं आहे तर मी इथं माझा लोगो ॲड करून टाकतो तर भावना इथे जे मी माझ्या इंस्टाग्रामचा लोगो ॲड करतो इंस्टाग्रामच्या लोगोला ॲड करून जर तुम्हाला लोगो करता येत नसेल तर त्यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे भावना तुम्ही ते व्हिडिओ पण बघू शकता याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल ते लोगो ॲड करून लोगोला छोटं करायचं आहे आणि जिथं पण तुम्हाला म्हणजे ॲडजस्ट करायचं तिथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे तर मी जे भावना आपल्या लोगोला इथं असं ॲडजस्ट करतो आता सध्या ते दिसणार नाही कारण आपला लोगो ब्लॅक असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही पण जेव्हा आपण म्हणजे इथून कलर चेंज होईल तर तेव्हा आपल्या इथे लोगो दिसून जाईल तर मी लोगोला जरा असं वर वर ॲडजस्ट करतो म्हणजे आपलं लोगो असं इथे दिसून जाईल तसं अशा प्रकारे मी ते लोगोला ॲडजस्ट करतो पुन्हा काय करत ते बनवू इथं आपल्याला तुम्हाला एकदा मी सॉन्ग प्ले करून दाखवतो इथं तर भावो अशा प्रकारे आपले इथे व्हिडिओ आलेला आहे तर जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंतचा आपल्याला पार्ट ठेवायचा आणि बाकीचं जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे असं सिलेक्ट करून क्षेत्रचे ऑप्शनमध्ये जाऊन ट्रिम्पूर राईट ऑफ प्लेट असं करायचं आहे म्हणजे आपल्या जे काही एक्स्ट्रा पार्टला सिलेक्ट करून कच्चे ऑप्शनमध्ये जायचं आणि ट्रिपू राईट ऑफ प्लेट असं करून घ्यायचं आहे तर जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्ही इथून असं डिलीट करू शकता आणि पुन्हा काय करायचं भाऊ ना इथं जे शेअरचा ऑप्शन आहे इथं जाऊन आपल्याला व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भाऊ ना तुम्हाला डेमो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडो तर मानू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ एक लाईक करा आणि चॅनल आता तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर बांधून पटकन सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी मी अशा प्रकारे रीती मराठी एडिटिंग शिकवत राहतो चला पाहून भेटूया आपण नव्या व्हिडिओवर